राज्यातील सुमारे 14,000 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सुमारे 6,000 ग्रामपंचायतीत भाजपाचेच सरपंच बसतील असा विश्वास व्यक्त करताना अनेक जिल्ह्यात भाजपाला चांगलं यश मिळाल्याचं सांगून आतापर्यंत सुमारे 2,000 अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून आल्याचं स्पष्ट करत सुमारे 564 बिनविरोध ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता आल्याचा दावा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दरम्यान गावात सत्ता नाही, जिल्ह्यात देखील नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष असं आपण नव्हे तर भाजपाचाच एखादा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणू शकतो अशी बोचरी टीका इकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.